बोदवड नगर पंचायत मध्ये नगरसेवकांची दबंगगिरी। बोदवड नगर पंचायत मध्ये निवडून आलेले नगरसेवक हे नगरसेवक नसून कंत्राटदार आहेत, ठेकेदार आहेत। बोदवड नगर पंचायत मध्ये दिनांक 12/5/2021 रोजी बुधवारी 4 वाजता काही नगरसेवकांनी मशानभूमीचं टेंडर मला मिळावं यासाठी प्रचंड मोठा वाद घातला होता। सीहो साहेब यांची कॅबिनची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक देवेंद्र खेवलकर यांच्याविरुद्ध कलम 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। शासकीय अधिकारी या नगरसेवकांना फाटीशी घालत आहेत का? त्यांना आगामी येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीसाठी अपात्र करावं अशी मागणी किसान एकता संघाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विनोद पाडर यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली। प्रतिनिधी ईश्वर वाणीसह ए व्ही बिमाजा, बोदवड। नमस्कार। गेल्या काही दिवसामध्ये बोदवड नगरपंचायतमध्ये नगरसेवकांमध्ये काही धुसफूस झाल्याचं आपण बघितलं आहे। स्मशानभूमीच्या टेंडरवरून तो वाद झाला होता। टेंडर आम्हालाच मिळावं, आम्ही निवडून आलेलो आहे, आमच्याशिवाय काम करण्याचा अधिकार कोणाचा नाही असा दावा करत काही खरे समाजाचे सेवक आहेत, त्यांनीसुद्धा इच्छा दर्शवली की आपल्याकडून ते काम झालं पाहिजे, आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो। पण टेंडर त्यांनी भरल्यामुळे तो वाद एवढा विकोपाला गेला की त्यांनी मागे सीओची कॅबिन काही नगरसेवकांनी फोडून काढली, तर वाद घातला। अपेक्षा अशी होती की बा त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने कलमा दाखल करून त्याला चांगल्या पद्धतीने कारवाई त्याच्यावर होण्याची गरजेची होती आणि त्यांना अपात्र केल्या करायला पाहिजे होतं। परंतु काही संबंधित अधिकाऱ्यांनी पाठीशी घातलेलं त्या ठिकाणी दिसतंय, कारण 427 कलम त्याला लावलेलं आहे, त्यामुळे तो बेलेबल कलम असल्यामुळे त्याच्यामधून त्यांना पाठीशी घालायचं काम काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। खरं तर 452 लावून त्यांच्या कारण त्यांना ऑफिसची तोडफोड केलेली आहे आणि शिवच्या ऑफिसमध्ये नगरपंचायतचे जेही नगरसेवक असतील यांचा बैठक घेण्याचा काही प्रश्न येत नाही किंवा तिथे वाद करण्याचा काही प्रश्न येत नाही। खालच्या तऱ्याची शिवीगाळ करणे, वाद करणे हे संस्कृतीला न शोभणार आहे। पुढे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कायमस्वरूपी अपात्र करण्यात यावं याकरता मी माननीय जिल्हाधिकारी साहेब अभिजित राऊत साहेब यांच्याकरता मी जातोच आहो। आधार न्यूज चॅनलचे जे प्रतिनिधी आहे मला इथे भेटले आहेत, त्यांना मी आताच जाताच मुलाखत देतो आहे, त्यांना मी अपात्र क्लेशावर राहणार नाही। जय जवान जय किसान।